हरि ओम श्री राम अंबदनाथ सवे। माझं नाव संगीता विरा काटकर, उपासना केंद्र पोरले तर्फ बोरगा। माझा पहिलाच असा अनुभव आहे की पहिल्यांदाच माझ्या हाताला गाठ होती बांगड्यांच्या जवळ। मी 2-3 ठिकाणी दाखवली, मला त्रास भरपूर होत होता। डॉक्टरने सांगितले की ही गाठ काढायला पाहिजे, तर खर्च किती आहे? तर मला सांगितलं की डॉक्टरने 3,500 ते 4,000 रुपये खर्च आहे। माझी त्यावेळी परिस्थिती नव्हती आहे, माझा मुलगा बारका होता। मी सांगितलं सरांना, मी 8-10 दिवसानंतर तुम्हाला सांगतो। मी उपासना केंद्राला गेलो, उपासना झाल्यानंतर स्वस्तिक संवादमला सांगितले की बापू 3,500 ची कवत नाही आणि 3,500 रुपयाची कवत नाही आणि 3,500 म्हणजे माझ्यासाठी आता जास्तच आहेत आणि मला काही जमणार नाही। मी 3,500 रुपयाचा कापूर उपासना केंद्रावर आणतो आणि जसा कापूर जळतो तशी माझी हाताची गाठ कापरासारखी जळून भस्म होऊन दे। मी बापूंना एवढंच सांगितलं आणि मनापासून नमस्कार केला। पण माझी हाताची गाठ 20 ते 21 दिवसात माझ्या हाताची गाठ पूर्णपणे कमी आली आणि माझ्या हाताचा त्रास पण पूर्णपणे कमी आला। त्यानंतर आता 2 महिन्यापूर्वीचा अनुभव आहे। मला गुरुवारी दिवसभर चक्कर मारते, मी 1 वाजता दवाखान्यानं जाऊन आलो, औषध घेतलं आणि झोपलो। डॉक्टरने मला सांगितलं नॉर्मल आहे, बीपीचा याचा काही त्रास नाही आहे आणि नॉर्मल आहे, तुम्ही बिंदास्त राहा। मी औषध घेतली आणि झोपलो। झोपल्यानंतर 4 उठलो, परत घरातली कामं आवरली त्यांनी दूध काढायला गेलो। मीठ साखर पाणी घेतलं आणि दूध काढायला गेलो, बापूंची उदी त्यातनं थोडी घेतली, दूध काढून आलो, दूध घालून आलो। मला असं रस्त्यानं चालतेवेळी टाकून दिल्यागत घेत होतं। मी घरात आलो आणि घरातनं आत जाताना चौथ्या पायरीतनं मी एकदम खाली येतो, त्यावेळी मी मोठ्यानं ओरडलो, बापू मी आता मेलो, असा माझ्या तोंडून आवाज गेला बापूंना आवाज गेला। माझ्या दरवाजावर त्रिविक्रमाचं चिन्ह आहे, त्रिविक्रमाच्या चिन्हाजवळ दरवाजाला अशी धरण्यासाठी कडी ठेवलेली आहे आत बाहेर उघडायसाठी। मी बापूंना मोठा आवाज दिला, म्हणलो बापू मी एवढ्या पायरीतनं आता खाली गेलो म्हणल्यानंतर मी मेलो। त्यानंतर बापूने माझ्या त्रिविक्रमाजवळ जी कडी होती ती माझ्या हातात दिली। त्यावेळी मला एवढं जाणवले की माझ्या बापूने माझ्या हातात कडी दिली नाही तर माझ्या हातात आपला हात देऊन शेणे मला सावरलं। मी बापूला मनापासून त्यावेळी नमस्कार केला। हरिओम हरिओम श्रीराम अंबदने।